सर्वांना नमस्कार शेतू अभ्यासक्रमाचे या सोळाव्या दिवशी भाषण कौशल्याचा विकास घडवून आणण्यासाठी आपण एक उपक्रम घेणार आहोत या ठिकाणी पा या घटकावर अध्ययन निष्पत्ती आहे आपले आसपास घटित होणेवाली विभिन्न की बारीकीय ध्यान देते हुए रूप रूपशी आपने प्रतिक्रिया व्यक्त करते आहे म्हणजेच आपल्या आसपास घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनांचं सूक्ष्म निरीक्षण करून त्यावर तोंडी आपल्याला मत मांडणं या ठिकाणी गरजेचं आहे भाषण कौशल्याचा विकास घडवून आणण्यासाठी तोंडी कामांना या ठिकाणी महत्त्व देण्यात आलेलं आहे आवो पता करे या सदराखाली या ठिकाणी आपल्याला सपूत नावाचं एक पाठ दिलेला आहे तर विद्यार्थ्यांविषयी कहाणी का मुकर वाचन कराने या ठिकाणी दिलेला जो का घटक आहे त्या घटकांचा प्रकट वाचन करणं अपेक्षित आहे मग सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा पुन्हा हे प्रकट वाचन करायचं आहे मोठ्याने आपण वाचत असताना प्रकट वाचन करत असताना आपोआप भाषण कौशल्यांचा कौशल्याचा विकास होत असतो म्हणून या ठिकाणी मुखर वाचन किंवा प्रकट वाचन गरजेचं आहे आहोस सक्षम बने या ठिकाणी अध्यापक सादगी परिसर मातृभक्ती जसे मूल्यवंश संबंधित कहाणया विद्यार्थ्यांको सुनावे मग या ठिकाणी पहा विविध यूट्यूबच्या माध्यमातून किंवा मा विविध कविता किंवा जे काय घटक आपल्या आप अभ्यासक्रमामध्ये दिलेला असतात त्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले सर्व जे काय कविता आणि धड्यांचा जो मूळ उद्देशच असा आहे की मूल्यांची पेरणी करणे विविध मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी विविध मूल्यांची रुजवणूक करण्यासाठीच विविध घटक पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले असतात याही गोष्टी आपण समजून घेऊया आओ अभ्यास करे यामध्ये विद्यार्थी जीवनमूल्यंके संदर्भे कहाणी कहानी ढूंढकर बताए मग आपल्याला यासाठी मूल्ये माहीत असणं गरजेचे आहेत मग जीवनमूल्य पुन्हा एकदा मी थोडंसं सा तुम्हाला सांगतोय पण एकूण आपल्या अभ्यासक्रमामध्ये दहा जीवनमूल्यांचा अंतर्भाव केलेला आहे यामध्ये निर्णय क्षमता स्वजाणीव समस्या निराकरण समानानुभूती व्यक्तीमधील संबंध परिणामकारक संप्रेषण ताणतणावांचे समायोजन सृजनशील विचार भावनांचे समायोजन चिकित्सक विचार असे विविध जे काय दहा जीवनमूल्य आहेत या जीवनमूल्याला या त्यामध्ये जीवनमूल्ये तुम्हाला सापडतील या जीवनमूल्यांना अनुसरून जी काय विविध जी काय कथा आहेत हे कथा तुम्ही तुम्ही वाच वाचन करत असताना ज्या ठिकाणी या कथेमध्ये हा जीवनमूल्य आहे असं तुम्हाला जर कथा आढळून आलं तर ती जी काय कविता आहे किंवा कथा आहे तुम्ही ते काळजीपूर्वक लिहून काढणार आहात आणि त्यावर तुमचं जे काय मत आहे ते मत तोंडी तुम्ही व्यक्त करणार आहात आहो सृजन करे या ठिकाणी विद्यार्थ्यांशी कहाणी सुनकर उसपर चर्चा करावा मग आता समजा एखादी जर करता तुम्ही कहाणी ऐकल्यानंतर म्हणजे कथा ऐकल्यानंतर त्यावर आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे चर्चातूनच आपलं जो काय मौखिक किंवा जो काय तोंडी कौशल्याचा जो विकास आहे तो विकास घडून येत असतो म्हणून आपल्याला शांत न बसता गप्प न राहता दिलेला जो विषय आहे तर त्या विषयावर अभिव्यक्त होणं खूप गरजेचं आहे मग या पद्धतीने फक्त आपण जर करता बरेचसे विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो की अति अतिशय व्यवस्थितपणे आपलं जो काय मत आहे ते मत लेखी पद्धतीने मांडत असतात परंतु समोर येऊन बोलत असताना ते घाबरतात मग आता घाबरून आपण पाठीमागा न राहता एखाद्या दिलेल्या विषयावर अतिशय सुंदर रीतीने तयारी करून आपल्याला मत मांडायचं आहे आणि भाष भाषण कौशल्याचा विकास करून घ्यायचा आहे मग या पद्धतीने शेतू अभ्यासक्रम संप्यापर्यंत नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्यानंतर सर्व इयत्ता सावीच्या सर्व घटकांवर व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना मी पाठवलेलं लिंक शेअर करा आणि आज आपण या ठिका ठिकाणी थांबूया धन्यवाद